नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये नॉट फॉर प्रॉफिट कन्सन यामधील पॉइंट स्पेसिमेन ऑफ बॅलन्सीन आपण अभ्यास होऊया नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स मधील स्पेसिमेन ऑफ बॅलन्स शीट याचा अभ्यास करणार आहोत तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा सोल्युशनमध्ये बॅलन्स शीट शब्द लिहायचा आहे वहीमध्ये त्याच्यानंतर पुस्तकात या ठिकाणी एकाच ओळीत दोन्ही घेतलेलं आहे पण आपण वहीमध्ये काय करायचं आहे ॲज ऑनपासून दुसऱ्या ओळीला घ्यायचं आहे आणि ॲजचा ए कॅपिटल काढायचा आहे आणि खाली दुसऱ्या ओळीला लिहायचं आहे ॲज ऑन थर्टी फस्ट मार्च आणि जे वर्ष एक्झाम्पलमध्ये दिलेलं असेल ते या ठिकाणी लिहायचे आहे त्यानंतर आता बॅलन्स शीट म्हटलं की त्याला किती साईड येतात दोन साईड्स लॅबिलिटी साईड आणि आसेट साईड लेफ्ट हँड साईडला काय म्हणायचं लॅबिलिटीज आणि राईट हँड साईडला असेट्स तर आता फायनल अकाउंटमध्ये आपलं हे झालेलं आहे अकरावीचे पण झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला ह्याची जे प्राथमिक ज्या गोष्टी आहेत त्याला बॅलन्स शीटच्या तुमच्या बहुतांश ओळखीच्या झालेल्या आहेत तरीसुद्धा आपण एकदा त्याचा पाहून घेऊया कारण नॉन ट्रेडिंग कन्सन्समध्ये काही आयटम्स थोडेसे चेंजेस झालेले आहेत आणि काही आयटम्स हे फायनल प्रमाणेच आहेत तर बघूया आपण आता लॅबिलिटी साईड कॅपिटल आहे आता इथं कॅपिटल फंड शब्द आलेला आहे आपण फक्त कॅपिटल किंवा कॅपिटल अकाउंट लिहित होतो तर इथे फंड्स हा शब्द वापरला गेला आहे थोडासा बदल आहे ओपनिंग बॅलन्स म्हणजे कॅपिटल अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी घ्यायचा आहे त्यामध्ये ॲड आता आपण जसं पहिल्या अकाउंटमध्ये कॅपिटलमध्ये काय काय ॲड केलं होतं नेट प्रॉफिट किंवा अजून काही इन्कम झाला असेल तर ते सर्व तर इथे मग इथे काय काय आता डोनेशन देणगी मिळाली मग ती ॲड करणार एंट्रान्स फीजमुळं आपल्याला काही इन्कम झाला तो आपण ॲड करणार आणि इथे नेट ऐवजी शब्द आलेला आहे सरप्लस तो सरप्लस जर झाला तो आपण तिथे पण ॲड करतो इथेही पण ऍड करायचं म्हणजे असे ऍड करायचे जे आयटम्स आहेत ते सर्व आपल्याला या ठिकाणी मेन जो कॅपिटल फंड आहे त्यामध्ये ॲड करून घ्यायचे त्याची टोटल करून खाली घ्यायचं आहे त्याच्यातनं समजा जर लेस काही आयटम असतील ड्रॉइंग असेल इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग असेल किंवा डेफिसिट म्हणजेच आपण इथे डिफिसिट म्हणतोय आणि फायनल अकाउंटमध्ये आपण नेट लॉस म्हणतो तर ते असेल तर आपण ते काय करतो इथे लेस करतो लेस केल्यानंतर मग आउटरला काय होते फायनल फिगर येते माझा कर्सर तुम्हाला हालताना दिसतोय बिंदू तर सर्वांनी त्याकडे लक्ष ठेवायचं आहे मग मा, म्हणजे काय चाललंय कुठं चाललंय आपलं कामकाज कळतं नाही तर आपण बघतोय व्हिडिओनंतर लक्ष दुसरीकडेच आपलं तर थोडं लक्ष द्यायचं बार आहे बारकाईने पुढे आहे बिल्डिंग फंड म्हणजे आपल्याला इमारत बांधण्यासाठी आपण अगोदर निधी निर्माण करतो आणि योग्य प्रमाणात निधी साठल्यानंतर आपण एखादं ब जे बिल्डिंग बांधायचे ठरवलेलं आहे टार्गेट आपलं ते आपण त्या दिवशी काय कराय करतो पूर्ण करण्यासाठी सुरुवात करतो मग त्यासाठी हा जो निधी जमवला आहे तो यामध्ये आहे एंडोमेंट फंड एंडोमेंट फंड म्हणजे काय तर कल्याणकारी क कल कल्याणासाठी जो काही कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी निधी साठवला जातो तो तो या ठिकाणी आहे टूर्नामेंट पण म्हणजे आपल्याला काही खेळाच्या स्पर्धा भरवायच्या असतील तर त्यासाठी लागणारा खर्चही भविष्यात येणारा तर त्यासाठी आपण अगोदरपासून थोडी थोडी काय करतो निधी साठवून ठेवायला सुरुवात करतो तर तो, तो निधी या ठिकाणी आहे त्यानंतर आहे स्पेशल फंड अजूनही काही विशिष्ट कारणासाठी जर निधी गोळा करायचा असेल तर तो या स्पेशल फंड खाच्या खाली येतो नंतर आहे चॅरिटी पण म्हणजे धार्मिक धर्मदाय निधी म्हणजे आपल्याला एखाद्या धर्म संस्थेला निधी द्यायचा असेल किंवा आपण क धार्मिक निधी म्हणून काही निधी जर साठवून ठेवत असेल धार्मिक कार्यक्रमांसाठी तर तो, तो निधीची रक्कम जी आहे ती या ठिकाणी लिहायची असते सनड्री क्रेडिटर्स म्हणजे आता इथे बघा फायनल अकाउंट प्रमाणेच आहे सनड्री क्रेडिटर्स म्हणजे उधारीवर आपण कोणाकडून काही जर खरेदी केलेलं असेल तर ते आपल्याला दे दे देणं आहे त्यांना ते आपले कोण आहेत क्रेडिटर्स आहे की ज्यांनी आपल्या उधरीवर मालाचा काय के केला आहे पुरवठा केला आहे तर त्या त्याची अमाऊंट या ठिकाणी लिहायची आहे बँक ऑफ ड्राफ्ट समजा जर आपल्याला पैशाची गरज भासली तर आपण कधी कधी ग पैसे घेतोच तर इथे बँक ऑफ ड्राफ्ट हा फॅसिलिटी आहे तिथे आपल्याला तात्पुरत्या स्वरूपात बँकेकडून काय मिळते कर्ज मिळते त्याला आपण बँक व ड्राफ्ट असं म्हणतो ऑदर लोन म्हणजे आपण इतर काही अजून फायनान्स कंपन्या आहेत बँका आहेत भरपूर काही आहेत वित्तीय या संस्था यांच्याकडून आपण कर्ज घेत असतो किंवा तर इतर जे कोणी कर्ज घेतले असतील ती सर्वांची नावं या ठिकाणी सेपरेटली एकाखाली एकसुद्धा लिहू शकतो त्याची रक्कम लिहू शकतो त्यानंतर आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काही खर्च द्यायचा राहिलेला आहे आपल्याला तर असा खर्च द्यायचा राहिला असेल तर तो आपण यामार्फत जो तो या ठिकाणी आपण लिहायचा असतो हे आपण मागच्या वर्षीसुद्धा पाहिलेले आहे त्याच्यानंतर आहे आपला प्री रिसिव्ड इन्कम म्हणजे आपल्याला अगोदर पुढच्या वर्षीचं देणंच कोणीतरी आपल्याला अगोदर दिलेलं असेल तर तर ते देणंसुद्धा आपण चालू वर्षाच्या दृष्टिकोनातून तो काय आपला इन्कम नसतो आणि म्हणून तो ती लॅब्रिटी मानली जाते आणि म्हणून तो लॅब्रिटी साईडला या ठिकाणी ती रक्कम लिहिली जात असते त्याला आपण म्हणतो प्री रिसिवड इन्कम आणि त्याचे अमाऊंट या ठिकाणी आपण घेत असतो मागच्या वर्षीच्या याच्यामध्ये सुद्धा आपण ही आयटम फायनल अकाउंटमध्ये हा घेतलेला आहे तर त्यालाच दुसरा शब्द त्यांनी दिलेला आहे की तर प्री रिसिव्ड म्हणा इन्कम किंवा सबस्क्रिप्शन रिसिवड इन ॲडव्हान्स म्हणजे अगोदरच कोणीतरी आपल्याला वर्गणी गोळा करून ठेवलेली आहे किंवा त्याला आपण प्री रिसिवड इन्कम म्हणतो मोबाईलच्या बाबतीत उदाहरण मी तुम्हाला मागच्या वेळेस पण दिलेलं होतं प्रीपेड मोबाईल आणि पोस्टपेड मोबाईल तर अगोदरच कोणीतरी पैसे भरून ठेवले आपण जर आपण बघतो बरेच जण तर प्रीपेड प्री मोबाईल वापरतात आधी पैसे कंपनीला देतात आणि मग कंपनी तुम्हाला तेवढा टाइम किंवा तुम्हाला इंटरनेट डाटा त्या ठिकाणी पुरवत असते तर म्हणजे आपण ते झालं प्रीपेड नाही का आता प्री रिसिवड जसं जसं प्रीपेड आहे तसंच काय असतं प्री रिसिवड असतं म्हणजे आता कंपनी काय म्हणणार आपण प्रीपेड म्हणणार आपण रिचार्ज मारला पाचशे रुपयाचा तर आपण प्रीपेड म्हणणार त्याला पाचशे रुपये आणि कंपनी काय म्हणणार त्यावेळेस कंपनी कंपनीच्या बॅलन्स शीटला काय म्हणणार प्री रिसिवड इन्कम आले लक्षात पाचशे रुपये थोडक्यात तात्पर्य असं आहे की प्री रिसिवड म्हणजे ज्याच्या ज्याला मिळाला आहे तो प्री रिसिव्ड मानणार ज्याने पेड केलं तो प्रीपेड मानणार ओके तर अशा प्रकारे प्रीपेड समजा आपल्याला कोणीतरी अगोदर पैसे देऊन ठेवले तर तो ॲटम इथे लिहायचा आहे म्हणजे इथे ॲडव्हान्समध्ये रक्कम द्या किंवा अगोदर देऊन ठेवा त्यालाच आपण सबस्क्रिप्शन रिसिवड इन ॲडव्हान्स असे दोन्ही अमाऊंट या ठिकाणी आपण घेत असतो त्यानंतर आहे लाईफ मेंबरशिप फीज म्हणजे आपण त्या संस्थेचे अजीवन सभासदत्व जर स्वीकारायचे असेल तर त्याच्यासाठी छोटीशी काही फी असते ती आपण या ठिकाणी देत असतो तर ही सुद्धा एक प्रकारची समजा जसं एखाद्या सभासदाला सभा त्याच्यातून त्या क्लबमधून जर बाहेर पडायचं असेल तर तो, तो त्याची ती फी त्या ठिकाणी पाठीमागंसुद्धा देण्याची तरतूद त्या ठिकाणी असेल तर त्याला ती परतसुद्धा मिळू शकते किंवा त्याला जर सभासदा तो पाहिजे आहे म्हणून तो त्या ठिकाणी ती ती फी भरत असतो आल लक्षात परंतु ती एका दृष्टिकोनातून ती त्या सभासदाची देणीच असते म्हणून तो ॲटम या ठिकाणी कुठे घेतला जातो बॅलन्सशीटच्या लायब्रिटी साईडला तर अशा प्रकारे लायब्रेरी साईडचे सर्व ॲटम तुमच्या लक्षात आलेले आहेत नाही समजलं तर मला फोनवरती तुम्ही विचारू शकता कॉल करून किंवा एस एम एस व्हॉट्सअप एस एम एस पाठवू शकता साधा एस एम एस सुद्धा पाठवू शकता तुम्हाला सर्व ऑप्शन्स खुले आहेत फोन कॉल जर आपण घेऊ शकत नसेल तर आपण मेसेज सेंड करून ठेवायचा तुम्हाला त्याच्यावर सुद्धा तुम्हाला उत्तरं मिळू शकतात फक्त त्याच्यामध्ये थोडं मला मला वेळ जसा मिळेल तसा मी तुम्हाला त्याची उत्तरं पाठवू शकतो पुढचं आहे आसेट साईड आता आसेटला आपण जे जे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे अकरावी फायनल अकाउंट बारावी फायनल अकाउंट तेच बहुतांश आयटम सर्व आहेत थोडाफार एखादा बदल या ठिकाणी होतो तरी पण आपण आता एकदा बारकाईने लक्ष देऊया कॅश इन हँड म्हणजे आपल्याकडे रोख रक्कम असेल ती या ठिकाणी लिहायची आहे कॅश ॲट बँक मध्ये आपले जेवढे पैसे आहेत तेवढे लिहायचे आहेत आता आपण म्हणतो बँकमध्ये जेवढे पैसे म्हणजे असा अर्थ काय की आपले बँकेत किती ठेवलेले आहेत आणि आपल्या किती बँकांमध्ये खाते आहे तर त्या प्रत्येक खात्याचं नाव त्या प्रत्येक बँकेचं नाव या ठिकाणी लिहून प्रत्येक खात्यामध्ये किती शिल्लक रक्कम आहे ती या ठिकाणी लिहावीचं लागते म्हणजे आपण आता शाळेचा अकाउंट लिहितो आता आपल्या शाळेचा असेल ज्युनियर कॉलेजचा असेल त्यावेळेससुद्धा या ठिकाणी त्या हे, हे आपण लिहित असतो फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट म्हणजे आपण काही समजा पैसे जास्त आले थोडे पैसे आपल्याला नंतर आपल्याला पाहिजे असतील किंवा शिल्लक राहत असतील तर आपण थोडीशी बचत या ठिकाणी करू शकतो आणि बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट करू शकतो त्याला जाऊन एफ डी किंवा मराठीमध्ये मुदत ठेव खाते या ठिकाणी आपण घेऊ शकतो पुढे आहे इन्व्हेस्टमेंट आपण कुठे काहीतरी इन्व्हेस्टमेंट केली आहे म्हणजे थोडक्यात शेअर्स डिबेंचर्स बॉन्ड्स घेतलेत शेअर्स म्हणजे भाग डिबेंचर म्हणजे कर्जरोखे बॉन्ड्स म्हणजे बंधपत्रे आपण जर खरेदी केलेली असतील तर तर ती खरेदी केलेली म्हणजेच आपण काय केली आहे इन्व्हेस्टमेंट केली आहे तर ती किती रुपयांची ती इथे संडी डेटर्स म्हणजे आपण कोणाला माल उधारी विकलाय का कोणाला काही दिलंय का उधारीवरती जे ज्याच्याकडून पैसे येणं बाकी त्यांची अमाऊंट या ठिकाणी लँड अँड बिल्डिंग आपल्याकडे बिल्डिंग किंवा किंवा लँड्स किती आहे त्याच्या ज्याची काय क प्राईस आहे किंमत आहे साधारणपणे मूल्यमापन करून या ठिकाणी ती लिहायची असते फर्निचर फिक्चर्स किती रुपयाचे ते लिहायचे अँड मशनरी किती रुपयाचे ते लिहा इक्विपमेंट म्हणजे सार्वसान साधने किती आहे साहित्य किती आहे ते या ठिकाणी लिहा प्लेग्राऊंड आहे म्हणजे ग्राउंड आणि ग्राउंडवरती लागणारी साधने तर त्याला इथं ग्राउंड शब्द वापरला आहे म्हणजे ग्राउंड काही खेळत नाही पण ग्राउंडवरती आपण जाऊन खेळत असतो मग ते खेळण्यासाठी लागणारी जी साधने आहे ती याच्यामध्ये इथे किती रुपयाची आहेत ते घ्या नंतर मोटार व्हेकल्स आपल्याकडे असतील एक दोन तीन तीन चाकी दोन चाकी चार चाकी सहा चाकी काय असतील त्या त्याही इथं त्याची नोंद आपण या ठिकाणी करायची आहे कारण संस्था म्हटलं की आपल्याला अनेक प्रकारच्या आपण बघतो आपली शाळा आपल्याकडे दोन तीन बसेस आहे म्हणजे ही कोणती व्हेकल आली सिक्स व्हीलर बरोबर की नाही म्हणजे आपल्याला ट टू व्हीलरपासून तर सिक्स व्हीलरपर्यंत किंवा त्याहीपेक्षा मोठ्या व्हीलर्स आहेत तर ज्या असतील त्याची नोंद या ठिकाणी करायची आहे नंतर आहे लायब्ररी बुक्स आपल्या ग्रंथालय त्यामध्ये पुस्तके आहेत ती, की ती, ती किती रुपयाची आहे सर्वसाधारणपणे ती या ठिकाणी लिहायची आहे त्यानंतर स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल्स आणि मग आपल्याकडे स्पोर्ट मटेरियल्स किती स्टॉक शिल्लक आहे ती लिहा स स्टेशनरी किती शिल्लक आहे ते लिहा ड्रग्स किती आहेत स्टॉक ड्रग्स म्हणजे आपल्याला काही औषधं वगैरे आणून हो ठेवतो आपण किंवा ज्याची गरज आहे असे काही औषधं आहेत की जंतुनाशक आहेत स्व स्व स्वच्छतेसाठी काही आता ड्रग्ज मिळतात ते आहेत आणि काहीला इमर्जन्सी आजारी पडल्यानंतर आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते गोळ्या औषधं किंवा आयोडीन असेल तर त्याचाही या ठिकाणी स्टॉक्स किती आहे त्याला सर्व आपण ड्रग्ज म्हणतो तर इथे स्टॉक किती आहे त्याच्यामुळे याचे लोन्स अँड ॲडव्हान्सेस घेऊन आपणही कोणाला तरी कर्ज देऊ शकतो असं जर कर्ज कोणाला दिलं असेल पैसे दिले असेल ती आपली असेट असते आणि म्हणून त्याची अमाऊंट या ठिकाणी घ्यायची आहे इंटरेस्ट म्हणजे आपल्याला जो इंटरेस्ट आहे तो आपल्याला मिळायचा आहे परंतु आतापर्यंत मिळालेला नाही असा साठत गेलेला जो इंटरेस्ट आहे त्याला आपण काय म्हणणार अॅक्युड इंटरेस्ट तीही अमाऊंट आपली असेट असते आणि म्हणून इथं आपण लिहित असतो प्रीपेड एक्सपेन्सेस आत्ताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रो प्रोस्पेड आणि प्रीपेड आणि प्रीपेड म्हणजे आपण अगोदरच खर्च करून ठेवला आहे मोबाईलचं उदाहरण मागाशी दिलं तो जो खर्च आहे कौन ते या ठिकाणी पाचशे रुपये आपण इथे लिहिणार आहोत आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे आपल्याला पैसे आपल्या कोणाकोणतरी येणं बाकी आहे परंतु त्यांनी अद्यापर्यंत दिलेलं नाही परंतु ते पैसे म्हणजे आपली ॲसेट आहे आणि ॲसेट आहे म्हणून या ठिकाणी आपण ती आउटस्टँडिंग इन्कम असं या ठिकाणी लिहित असतो आणि आतापर्यंत आपण फायनल अकाउंटमध्ये सुद्धा आउटस्टँडिंग इन्कम या ठिकाणी लिहिलेले आहेत जर ॲडजस्टमेंट असेल तर इथे लिहायचे आणि आउटस्टँडिंग देणं आहे आपल्याला कोणाला तरी इकडंच तर ते दिले नाही बघा बा लेफ्ट साईडला ले पहा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे हे द्यावायचा खर्च आपण कोणाला तरी देणार आहोत पण दिलेलं नाही आणि इथे मात्र आपल्याला मिळावायचे आहेत परंतु आपल्याला मिळालेले नाही ही अमाऊंट या ठिकाणी येते अशा प्रकारे आपल्याला बॅलन्सशीट आणि या नॉन ट्रेडिंग कन्सर्नच्या बॅलन्सशीटमध्ये आणि आपल्या फायनल अकाउंटच्या बॅलन्समध्ये थोडा फार फरक फरक नक्कीच आहे परंतु बहुतांश आयटम्स हे सेम आहे त्यामुळे फायनल अकाउंटचा अभ्यास ज्याचा बारकाईने झालेला आहे तर त्याला हे फायनल अकाउंट आणि हे त्याचप्रमाणे नॉट प्रॉ प्रॉफिट कन्सर्न ची एक्झाम्पल्स सोडवणे काय होणार आहे सोपं जाणार आहे त्यांना थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ you uh -huh.